गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या विरोधात आज बहुजन वंचित आघाडीच्या वतीने मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्हा प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं आंदोलकांनी आकाशवाणी चौकात धाव घेत तिथेच रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढू नये अशी मागणी करण्यात आली. आई तू नाव दे मला, एक पाडलं असेल तर मी जबाबदार आहे. चल धरणगाव मध्ये झालेल्या अतिक्रमणात किरवड मध्ये हो, काल रायपूर मध्ये शेतातलं घर फाडलं ना, रायपूर मध्ये शेतातलं. विषय काय, तुम्ही गायरान मध्ये आता एक जण तिकडे राहील, एक जण इकडे राहील, दोन्ही विषय. ओव्हरऑल तुम्ही मला दाखवा एक घर पाडलेलं आहे. मी पण झोपडीवालाच माणूस आहे, तो विषय नाही आहे. तुमच्या झोपडीला हात लागणार ही जबाबदारी माझी. सरकार काय करेल मला माहिती. सुप्रीम कोर्टात मी लेखीनी देऊ शकत. तुम्ही सुप्रीम कोर्ट जाणणारे बाई आहे भाई, मला सांगायची गरज नाही. हुशार आहे, मला माहिती आहे, आपण बरोबर काम केलेलं आहे. तो विषय सोडून द्या. ऍज अ गुड फेथ मध्ये सांगतो, जिल्ह्याचं जोपर्यंत शासन नवीन काहीतरी करणार नाही, रिअपली करण्याकरता सुप्रीम मध्ये आपण जातो. अलग अलग त्याला पोचणार आहे. तुम्हाला सांग, ऐक नाही यार, त्यांना समस्या सांगण्याची गरज नाही. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे की गायरानवर जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्याचा देशामध्ये निकाल झालेला आहे. आता सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च कोर्ट आहे. महामहिम सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला, तो निकाल आदेश पाळणं हे सगळ्यांचं कर्तव्य असतं. त्यामुळे काही ठिकाणी अतिक्रमण काढायला जळगावमध्ये सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हा वंचित विकास आघाडीचा मोर्चा या ठिकाणी होता आणि त्यांनी मला काल निवेदन दिलं होतं. निवेदन दिल्याप्रमाणे मी त्यांना आज 1 वाजेची वेळ ही शासकीय विश्रामगृहाला दिली होती की आपल्या शिष्टमंडळाने यावं. आणि माझ्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी टाकलेलं आहे की वंचित आघाडी विकासच्या कार्यकर्त्यांची गाठ भेट व त्यांच्या अडचणीवर या ठिकाणी चर्चा. त्यांनी ते न करता ते या ठिकाणी रस्त्यावर उभे राहिले आणि साहजिक आहे ते रस्त्यावर बसले. मी पण त्यांच्यामध्ये रस्त्यावर त्यांच्याबरोबर बसलो. हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा असल्यामुळे शासन हे सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आहे की याच्यावर काहीतरी तोडगा निघावा याच्याकरता. आणि त्याचबरोबर इतर पर्यायी शासनाने सुचवलेले आहे की जी जमीन गावाला लगत येते ती गावठाण विस्तारमध्ये घ्यावी, जेणेकरून ते गायरानमध्ये येणार नाही आणि त्यांची घरं वाचतील. नगरपालिके हद्दीतमध्ये असतील तर नगरपालिकेने घ्यावी, अशा पद्धतीचं या ठिकाणी शासनाच्या विचाराधीन आहे. कॅबिनेटमध्ये तो विषय झालेला आहे. आणि उच्च न्यायालयाच्या वतीने महाराष्ट्र शासनाला जो काही गायरान आणि शासकीय जमिनीचे अतिक्रमण काढण्याचा सुमोठा आला, त्यामुळे महाराष्ट्र शासनाने कुठल्याही प्रकारे ग्राउंडवर शहानिशा न करता जो काही कारवाईचा आदेश दिलेला आहे हा अतिशय जुलमी पद्धतीचा होता आणि आहे देखील. याविषयी आज महाराष्ट्रभरामध्ये आंदोलनं चाललेली आहेत, त्यातच जळगाव जिल्ह्यामध्ये 40,000 व्यक्ती त्याच्यामुळे बाधित होणार आहेत. एवढी 40,000 लोक रस्त्यावर येणार ती कुठे जाणार? आणि म्हणून या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडी गेल्या 15 दिवसापासून सातत्याने लढते आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नेते विनोद भाऊ सोनवणे असतील, प्रमोद भाऊ इंगळे असतील, वंदनाताई सोनवणे असतील, बाळा पवाराची सगळी टीम असेल, जितू केदार असतील, ही सगळी मंडळी आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेऊन लढतोय. आज आम्ही जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गुलाबरावजी पाटील, जे विद्यमान सरकारचे जबाबदार मंत्री देखील आहेत, यांच्याकडे आमचं म्हणणं मांडण्यासाठी आलेलो होतो. आम्ही पायी मोर्चाची चर्चा केलेली होती, पण पालकमंत्र्यांनी सहानुभूतीपूर्वक एक शिस्त दाखवत त्यांनी या ठिकाणी ते आले. माणुसकीच्या नात्याने आमच्यासोबत रस्त्यात बसून चर्चा देखील केली. तर पण या मागण्या होत्या आमच्या प्रामुख्याने की ही जी होणारी कारवाई आहे या कारवाईला काही काळ स्थगिती मिळावी, कारण ही सगळी लोक बेघर होणार, यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या स्वतःची स्वायत्त मालकीच्या जमिनी देखील नाही. त्यासोबतच महाराष्ट्र शासनाने शासन म्हणून आणि नागरिकांच्या पालकत्वाची जबाबदारी म्हणून एक पुनर्विचार याचिका रिपिटिशन दाखल करावं, उच्च न्यायालयाकडे वेळ मागून घ्यावा, जेणेकरून नागरिकांशी संवाद साधता येईल आणि त्यांची योग्य अशी सोय लावता येईल.